आपला कंपनी 127 कोटी रुपये जे मनी लॉन्ड्रिंग चे आले त्याचा अजूनपर्यंत हिशोब का दिला नाही आहे। शरद पवार साहेब, ही तुमची व्यूहरचना आहे इश्यू डायवर्ट करण्यासाठी। पण मला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटीलनी सांगितलं आहे की बाकीचे विषय आम्ही लढू। लोकतंत्रात असा प्रकाराने तक्रारदारांना प्रतिबंध घालणं तो आम्ही विषय घेऊ। तुम्ही जे मुसरीपांचे घोटाळे आहेत ते जनतेसमोर मांडा। मी पुन्हा एकदा सांगतो, जे सरसेनापती घोरपडे साखर कारखान्यामध्ये 100 कोटी शेअर कॅपिटल पैकी 98% म्हणजे 98 कोटी रुपये हे बोगस कंपन्यांद्वारा भ्रष्टाचाराचा पैसा आणण्यात आला आहे। हसन मुश्रीफ परिवाराचे 10 सदस्य आहेत त्यांच्या नावाने फक्त 2 कोटी रुपये, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्यांद्वारा आला। मला आज हसन मुश्रीफ साहेबांना आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे। आपला आणि अप्पा साहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा। हसन मुश्रीफ आणि परिवाराने अप्पा साहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना मध्ये 100 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे। याच्यात पण तशाच पद्धतीने कलकत्ताच्या शेल कंपन्यांद्वारा ज्या कंपन्या स्ट्राईक ऑफ झाल्या आहेत म्हणजे अनेक वर्षापूर्वी बंद झाल्या आहेत, त्याचे बोगस फोर्जरी अकाउंट उघडायचे आणि त्या बँक अकाउंट मध्ये मुसरीपांचा एजंटनी कॅश टाकायची, 2 लेअर बनवून आपल्याकडे पैसा घेतला आहे, असे 100 कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन आणि या गडहिंग्लज सरकारी कारखान्याचे कागदपत्र मी उद्या मुंबईत ईडीकडे सुपूर्द करणार आहे, ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडे। मी आपल्याला त्यातले काही उदाहरण देतो। 2020 मागच्या वर्षी कोणत्याही प्रकारात ट्रान्सपरंट बिडिंग न होता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आला। ब्रिक्स इंडिया लिमिटेडला साखर कारखाना चालवायचा कोणताही अनुभव नाही, परंतु हे ब्रिक्स इंडिया कंपनीला का कारखाना दिला गेला? शरद पवारांना जास्त माहित आहे, कारण की मतीन हासिम मंगोली, मतीन हासिम मंगोली हसन मुश्रीफ यांचे दावई, ते या ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहे। गमतीची गोष्ट अशी आहे, या ब्रिक्स इंडियामध्ये 7185 शेअर एसयू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहेत, 998 मतीन हासिमचे आणि 998 गुलाम हुसेनचे, म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखं 98% शेअर हे एसयू कॉर्पोरेशन ही बेनामी शेल कंपनी आहे। म्हणजे हसन मुश्रीफनी 2019-20 मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो कमावला भ्रष्ट मार्गाने तो इथे पार्क केला आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की या घोटाळ्याची पण चौकशी व्हायला हवी। पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात आपण परत भेटणार इथे कोल्हापूर की मुंबईत। हसन मुश्रीफ यांचा तीसरा घोटाळा मी उघडकीस आणणार आहे। कोल्हापूरला जात असताना मुंबई मध्ये पवारांबद्दल आरोप
गडहिंग्लज कारखान्याचं मी आपल्याला दाखवलं हे कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यांनी हे लिलावाची प्रक्रिया दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सहकार मंत्रालयाच्या सचिवांनी अपारदर्शकरित्या हा ब्रिक्स इंडिया म्हणजे हसन मुश्रीफला दिला. आपल्याला माहित आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजे आता पवार साहेबांनी हसन मुश्रीफना कळू द्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा संबंधी उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे सगळा त्या बँकेचा कारोबाराची साखर कारखाना घोटाळेबाजाची ऑक्शनवाल्या यांची पूर्ण तपास करण्याचा आदेश दिला आहे. सेनापती घोरपडे कारखाना आणि या कारखान्यामध्ये 50 कोटी रुपयाचे व्यवहार झालेले आहे. आलं लक्षात? शरद पवारांचं काय संबंध? तुम्ही नाव घेतलं तर त्यांची काही एनरोलमेंट आहे का त्याच्यामध्ये किंवा थेट नाव आहे त्यांचे संबंधित कोणी व्यक्ती? तुम्ही असं म्हणाल की शरद पवारांना ते माहिती आहे. हे सरकार कोण चालवतं? पुरावा म्हणून आम्ही म्हणतोय की तुम्ही त्यांचं नाव घेतलं तर तसं काही थेट नाव एनरोल आहे का त्यांचं त्यांच्या संबंधित कोणाचं? सरकार कोण चालवत? पवार आणि ठाकरे. गृहमंत्री कोण आहेत? एनसीपीचे. मग किरीट ठोमायला कोंडून का ठेवलं? मी माझं उत्तर देतोय, तुमचा प्रश्न झाला, माझा उत्तर ऐकून घ्या, तर पुढचा प्रश्नाकडे जायचा. आता तुम्ही जो आरोप केला कारखान्याच्या संदर्भामध्ये तो घोटाळा आता